करणार आहोत। सन्माननीय संघमालक शेळके ब्रदर्स पोगावचे प्रोप्रायटर मिस्टर दुष्यंत शेळके यांचा या ठिकाणी सन्मान होईल। मी एवन जोडीला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दुष्यंत जी शेळके यांचा सन्मान करायचा आहे। एनके स्पोर्ट्स खांडवल संघ कॅप्टन ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि क्षेत्ररक्षणी सजवलं जातंय। सलामीची जोडी सुद्धा मिनेस 11 कारिवली संघाची मैदानावर नक्कीच आपण पाहतोय। दुष्यंतजी शेळके जेव्हा BRPL ने अशा पद्धतीचा कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तेव्हा दुष्यंतजी शेळके यांनी आम्हाला नक्कीच भरभरून प्रतिसाद दिला आणि मित्रांनो नक्कीच क्रिया असेल तिथे सुपीक प्रतिक्रिया जर असली तर असं काहीतरी चांगलं घडतं। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। यस सर्व गॅलरीज आपण पाहते खचाखच भरले आहेत। हुतात्मा स्टँड, स्वर्गीय अण्णा व नाना स्टँड, श्री गणेश दादा गोळवी स्टँड, स्वर्गीय मोतीराम बाबा चोरगे स्टँड, स्वर्गीय शारदाताई चौधरी स्टँड, त्याचबरोबर श्री दयानंद दादा चोरगे स्टँड, कुमार वीरेन दयानंद चोरगे स्टँड, श्री निलेश दादा भैर स्टँड, श्री विजयदादा पाटील स्टँड व एवन ज्योती स्टँड। सर्व स्टँडमध्ये प्रेक्षकांची खूप गर्दी आहे। मांदियाळी पाहू शकतो प्रेक्षकांची आपण। मान्यवर कक्षामध्ये सुद्धा कित्येक मान्यवर मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय। सारे तालुका की तरफ से सारे महाराष्ट्र की तरफ से दोनों टीमों को ऑल द बेस्ट। दैट्स ऑल। नक्कीच या फायनल साठी मित्रांनो राहुल भगत, प्रशांत भोईर, राजा पाटील आणि भूषण मनेरा या चार व्यक्तिमत्त्वांच्या वतीनं भरभरून शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद। ऑल द बेस्ट बोथ टीम। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। कारिवलीचे समर्थक सुद्धा मोठ्या संख्येने आलेले आहेत। यस मॅचला सुरुवात होते सलामी जोडी खेळपट्टीवर आकाश आणि महेश ठाकरे। पहिल्या चेंडूने अपील केलं जातंय, स्वीप करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू पायावर आदळतोय। पंचांचा लेगबायचा इशारा। जोखिम बड़ा शॉट खेलने की कोशिश की थी। राज पाटिल मैन फ्रॉम कुक से गेंदबाजी कर रहे हैं। सामना कर रहे हैं आकाश और महेश ठाकरे। महेश ठाकरे ओपन कर रहे हैं। राज पाटील क्षेत्ररक्षण बघितले अष्टी अक्षक अष्टी पासून दूर। राज पाटील मार्गस्थ होईल, सेव्ह करण्याचा प्रयत्न। क्या शुरुआत की है, क्या शुरुआत की है राज पाटील ने। राज शायद कह रहे हैं कि आज हमारा है। खूप चांगली गोलंदाजी। अगदी पहिले लागोपाठचे दोन चेंडू हे पहिल्या एक चेंडूला धाव मिळाली लेगबायच्या रूपाने मात्र खूप चांगली गोलंदाजी म्हणता येईल कारण पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, दुसरं षटक सुद्धा मॅन्डेटरीची पॉवर प्लेचं असणार आहे। राज पुन्हा एकदा मार्गस्थ होईल। जवळपास 7 ते 8 पावलांचा रन ब्राईट आर्म। याला मात्र चेंडू जातोय मात्र झेलवण्याची शक्यता नाही आहे। चांगला प्रयत्न केला होता मात्र चेंडू एका टप्प्याने जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर। 4 धावांसाठी चौकार। में तो नहीं थे शॉट खेलने के, लेकिन मिड ऑफ के सर के ऊपर से गेंद जाती भी 4 रन। 4 से खाता खुला है यहाँ पर। बैट्समैन महेश ठाकरे का खाता खुला है। मिनिश 11 कारिवली का। 5 धावा झालेल्या आहेत। चेंडूची मागणी करतायत पंच। मित्रांनो आपण मेगा फिनाले पाहतात। BRPL भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग चा अंतिम सामना। गवली सर देखिए शाम ढली और शाम में ये देखना है कि मिनिश 11 कारिवली क्या लक्ष्य रखती। भूलना नहीं चाहिए एनके खाडवाल के पास एवन पवन है। पण मिनिश 11 ने ज्याप्रमाणे खेळ केलेला आहे अगदी अगदी डॅशिंग अंदाजामध्ये सामने जिंकले। अगदी एक क्षण असा वाटत होता की मिनिश 11 पराभूत होईल पण मात्र विजय प्राप्त केले। राज पुन्हा एकदा मार्गस्थ। राज पाटील राईट आर्म। याला पुन्हा एकदा टायमिंग साधायचे चेंडू जाते शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र अतिशय वेगात एक धाव पूर्ण केलेले आहे। खास करून नॉन स्टाकर एनला रिंगाने आकाश पोचलेला आहे। आकाशाने यापूर्वीच्या सेमीफायनलमध्ये लागोपाठ 2 षटकार लगावलेले होते।
मला असं वाटतं की त्याला बढती दिलेली आहे. बिल्कुल कहा जाता है कि रेस का घोड़ा रेस के दिन दौड़ाए तो ही फायदा होता है. दो सिक्सर लगा के अपने टीम को जीत दिलाई थी, लेकिन अब उनके सामने डिफरेंट टीम है. गेंदबाजी कर रहे राज पाटिल, सामना कर रहे आकाश. उछाल दिया है सीधा, क्या कैच होंगे. ओ माय गॉड, क्या कोशिश की थी कुणाल मात्रे ने. बहुत ही मुश्किल अवसर था, जीवन दान जरूर मिला है, दो रन बने. फाइनल मुकाबला बीआरपीएल का चलता हुआ. इनके खंडवाल सुजीत पाटिल फेम टीम और मिनिश 11 कारिवली मिनिश पाटिल फेम टीम. यस, विवेक पाटिल या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही कारण ते गोवा येथे आनंद लुटतात. विवेकजी पाटिल, आपलं खूप खूप स्वागत आहे बीआरपीएल मध्ये. वेलकम माय बेस्ट फ्रेंड विवेक पाटिल खंडवाल. बढ़िया गेंद, लेग कटर, लेग कटर क्या मांग रहे थे वहां पर. गेंद तो बल्ले के बिल्कुल करीब से गई थी और वो वाइड मांग रहे थे. ये देखिए, इससे बढ़कर गेंद क्या होंगी, उनके पास से गई है. गुड इवनिंग कहती हुई. यस, खास करून एनके स्पोर्ट्स चे सुजित पाटील या ठिकाणी आमच्या सोबत आहेत. पण विवेक पाटील मात्र गोव्यावरने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत. या ठिकाणी येऊ शकले नाहीत मात्र त्यांनी शुभेच्छा वाढल्या आहेत. पण त्यांचं असं म्हणणं आहे की बीआरपीएल साठी खूप शुभेच्छा असणार आहेत, त्यावर दोन्ही संघाला त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या विवेक पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विवेक पाटील स्वयं बहुत अच्छे क्रिकेटर हैं, आपको तो पता है. चाविंद्रा टीम के लिए खेलते थे और बहुत अच्छे मिडल ऑर्डर बैट्समैन भी थे, कप्तानी भी की, टीम को स्पॉन्सर भी किया. ये रहता है क्रिकेटर का, हालांकि वो स्पॉन्सर है लेकिन उन्होंने दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है. बहुत धन्यवाद विवेक, आपका स्वागत. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं आपण, खूप चांगली गोलंदाजी म्हणता येईल. भले कुठलाही फलंदाज बाद करण्यात यश आलं नाही, पण मात्र फक्त आणि फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. थोड्याच वेळात मित्रांनो, तेजस पाटील आगरी राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष की ज्यांनी मालिका वीराची बाईक आपल्याला देऊ केलेली आहे त्यांचं सुद्धा शुभ आगमन होईल. कुणाल म्हात्रे यांच्यासाठी भूषण दादा म्हणेरा यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. गेंदबाजी में दूर वाले छोर से एवन पवन केने को लगाया गया है. सामना करेंगे उनका बैट्समैन महेश ठाकरे. लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, स्विंग करने की कोशिश, ऊपर लगी है, आउट. महेश ठाकरे पहला झटका लगता हुआ और एवन पवन ने आते ही झटका दिया है यहाँ पे मिनिश 11 को. मात्र चुकीचा, कारण आपण पाहतोय टर्न होत होता, चेंडू जवळपास उजव्या अष्टीच्या बाहेर जात होता आणि जो हुक करण्याचा प्रयत्न केला गेला त्यामध्ये एक सॉफ्ट डिसमिसल, सहज सोपा सुंदर जेल शॉर्ट फँडिंगला. देखिए, जब आप हुक शॉट खेलते हैं तो कम से कम गेंद के लाइन के पीछे या गेंद की लाइन से हटकर खेलना चाहिए. पहला झटका लगा है नए बैट्समैन वन डाउन पोजिशन पे. तत्पूर्वी कारिवली टीम साठी शुभेच्छा येत आहेत धीरज म्हात्रे कशेळी, धन्यवाद. आणि या ठिकाणी शुभागमन झालंय आगरी राजा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष ज्यांनी या स्पर्धेसाठी मालिका वीरासाठी बाईक दिलेली आहे, मिस्टर तेजस पाटील. साहेब, आपलं अगदी मनापासून स्वागत. अगदी आपल्या महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब हे सुद्धा ज्यांना अगदी नावाने ओळखतात असे मिस्टर तेजस पाटील, आपलं विशेष स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मांजरेकर. पहला झटका लगा है पवन केने ने, ये झटका दिया है नए बैट्समैन. शतरंज की बाजी को खोल दिया है वहाँ पर मिनिश 11 कारिवली ने. बाएं हाथ के बैट्समैन आए ऋतिक गड़क. और क्या कुछ हुआ है वहाँ पर, गेंद क्या स्टंप के बीच से गई है, रिप्ले में हम देखना चाहेंगे. ये खिलाड़ी तो आसमान से गिर के खजूर में अटक रहा है. बैट्समैन यस नहीं, स्टंप को हिट किया है, बेस नहीं गिरी. अब क्या कहा जाए, पवन केने जब किस्मत खराब हो ना ऊंट पे भी आदमी बैठे
तो चुटी आके काट लेती। यस अपन बघितलं क्लियर कट दिसते की यष्टीला स्पर्श झाला होता चेंडूचा, मात्र बेस पडलेली नाही। तत्पूर्वी आपण एक सत्कार घेतो या ठिकाणी, भिनार गावचे सुपुत्र आणि आमचे लाडके पोलीस मित्र, खऱ्या अर्थाने संपूर्ण गावाला ज्यांचा अभिमान, ज्यांच्या हस्ते आपण आज नाणेफेक केली, सन्माननीय पोलीस मित्र आदरणीय रवींद्रजी गुळवी साहेब, कृपया आपण समोर यायचंय। पवन केने लेफ्ट आर्म ओवर द ईस्ट आर्म जाते हुए फुल टॉस गेंद स्लॉग स्वीप 6 रन। किस्मत ने जब साथ दिया तो वार तो होना ही था। शॉट खेळलाय दमदार, चेंडू गेलाय सीमा रेषा पार। दुष्यंत शेळके, तुषार शेळके तसेच शेळके ब्रदर्सच्या वतीने पुरस्कृत केलेला हा BRPL षटका। हमारे ये देखिए सत्कार होता हुआ। यस सत्कार या ठिकाणी केला होते महाराष्ट्र पोलीस। देखिए मेहमान सबसे ऊपर रहते हैं और मेरे साथी कमेंटेटर हमारे मांजरेकर सर, आपसे सिर्फ एक रिक्वेस्ट है कि ओवर के बाद आप सत्कार लें। ओवर के बाद स्वीप का फटका बगल में लोअर फुलटा चुनू था, खरे अर्था ने ओवर के बाद आप सत्कार लें क्योंकि बड़ा मुकाबला है। खऱ्या अर्थाने ऋतिक गडक याला जीवनदान मिळालं असं वाटलं होतं, कारण जवळपास क्लीन बॉल होता, आता वाचला होता आणि एक षटकार लगावला। विनोदजी वखारे आपण समोर यायचंय, सन्माननीय विनोद वखारे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होईल, त्यानंतर जगदीश दादा गुळवी आपण सुद्धा सत्कारासाठी समोर यायचंय। एवन जोडीच्या वतीनं हा शाही सत्कार। पवन केने नक्कीच, कुणाल म्हात्रे यांना सुद्धा भूषण म्हणेरा यांच्या वतीने शुभेच्छा येत आहेत। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद पवन केने, एक सिक्सर लगाकर किस्मत ने जब साथ दिया है तो वो टीम का साथ दे रहे हैं। ऋतिक गडक ओ ये पवन के ने काफी खतरनाक रिवेंज, करारा जवाब दिया है वहां पर, स्विंगिंग यॉर्कर टो क्रेशर। स्कोर है 14 रन 1 विकेट। डिफेंस पवन के ने लेग स्टंप को छोड़ दी भी गेंद वाइड, 1 रन और बड़ा, 15 पे पहुंचा है स्कोर। इस मरतबा गेंद को खेल दिया है तारा मंडल में 6 रन। शॉट खेलना है दमदार, चेंडू गेलाय सीमा रेषा पार। दुष्यंत शेळके, तुषार शेळके तसेच शेळके ब्रदर्सच्या वतीने पुरस्कृत केलेला हा BRPL षटकार। ताकदवर फटका बघायला मिळाला, पूर्ण ताकद झोकली होती आणि चेंडू कुठेतरी दूर जातोय, पाहू शकता रिप्ले मध्ये आपण। कमाल का शॉट, पावर भी था और ये देखिए दूर गगन की छाव में भेज दिया गेंद को 6 रन। ऋतिक गडक 3 गेंदों का सामना 12, कुल स्कोर 21 पे पहुंचा है मिनी 11 कारीवली का। गति परिवर्तन फंसा दिया वहां पर, बैकअम गेंद थी, ओ छीना छपटी चालू है। पहले आप में नवाबों की गाड़ी छूटी और पहले मैं में ये कैच छूटा, ये महंगा पड़ सकता है। आज तो लोग हाथों की लकीरों में लक को तलाश करते हैं, भाग्य को, ये तो अपने माथे पे लगा के आए आज। पवन ने खरतर त्या ठिकाणी प्रयत्न केला होता आणि दोघांमध्ये कॉलिंग, जेव्हा तुम्ही 2 किंवा 3 क्षेत्र जवळ येतात तेव्हा कॉलिंग होणं फार गरजेचं असतं, ते कॉलिंग या ठिकाणी बघायला मिळालं नाही आणि त्या ठिकाणी झेल सुटलेला आहे, जीवनदान मिळालेलं आहे। 2 ओवर की समाप्ति, रन बने 22, विकेट गिरा है 1। आणि या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य सचिन भोईर यांचं शुभागमन होत आहे। नक्कीच ज्यांच्या विना स्टेज आपल्याला सुन सुन वाटत होतं तेच पंचायत समितीचे सदस्य,
मिस्टर सचिन भुईर यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. तत्पूर्वी माजी सरपंच खांडवळ मिस्टर विलास पाटील ज्यांनी एनके स्पोर्ट्स खांडवळ संघासाठी आणि या सुंदर आयोजनासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा धन्यवाद मिस्टर विलास पाटील साहेब. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा म्हणजे 11 सरासरीने धावा जमवल्या. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकाचा विचार जर केला आपण तर 14 धावा आलेल्या आहेत. तिसरं षटक आपण पाहतात PRPL भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीगचा मेगा फिनाले एनके स्पोर्ट्स खांडवळ विरुद्ध मिनेस 11 कारिवली. तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय मनोज घाटाळ. कुणाच्या गाडीची चावी हरवली असेल तर आमच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय भिवंडी पंचायत समितीचे सदस्य मिस्टर सचिन भोईर, एक रॉयल व्यक्तिमत्व सचिन दादा. खरं तर आपण सरपंच त्यानंतर आता पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषदपर्यंत आम्ही तुम्हाला पाहू इच्छितो कारण आपला जनतेप्रती जो खऱ्या अर्थानं हातखंडा आहे. मांजरेकर जी सचिनजी भोईर यांचा CM चषक कोणी विसरू शकणार नाही आहे. चॅलेंज मैदानावर जी स्पर्धा होती ती आज आम्ही विसरलेलं नाही आहे. मेगा इव्हेंट नक्कीच आणि योगायोगाने त्या स्पर्धेमध्ये आम्हाला सुद्धा समालोचन करण्याची संधी मिळाली. आणि सचिन मग क्रिकेट असू दे किंवा मग पंचायत समितीचा कार्यभार, सचिन दादा भोईर आपलं विशेष आम्ही कौतुक करू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यस, मनोज घाटाळ येतोय गोलंदाजी करण्यासाठी. तिसरं षटक हा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, उंचच उंच आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. पा कॉलिंग झालं, कॉलिंग झालेलं आहे आणि तिकडे झेर घेतला होता. कॉलिंग फार महत्वाचं आहे. देखिए पवन ने कहा कि कैच मेरा है, मैं ले रहा हूं और घाटाल ने अपने टीम का फायदा किया, सामने वाले टीम को घाटे में डाल दिया. पहिल्या चेंडूवर जेव्हा सफलता मिळते गोलंदाजाला तेव्हा नक्कीच त्याचं मनोधैर्य खूप वाढतं, उत्साह वाढतो, समोरच्या संघावर सुद्धा एक प्रेशर बिल्डअप होतं. दुसरा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 22 एनके स्पोर्ट्स खांडवळ विरुद्ध मिनस 11 कारिवली दोन संघामधील अंतिम मॅच मेगा फिनाले आपण पाहतोय. BRPL भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग. नक्कीच एनके स्पोर्ट्सला गजा पाटील जी, महेश काबूकर, प्रभाकर जी गुळवी, तुषार गायकर आणि शशीजी केने यांच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद. त्यानंतर आदरणीय सुधाकरजी इताडकर साहेबांचं सुद्धा शुभागमन होत आहे. अंतिम सामना, अंतिम क्षण. नक्कीच मी कॉमेंट्री बॉक्सची माफी मागेन परंतु A1 जोडीनं या मान्यवरांना सुद्धा सन्मान देणं तेवढंच महत्वाचं सांगितलंय. खरं तर आम्ही सगळेजण दोन आवाजांचे खूप मोठे चाहते, एकतर सिद्दीकजी भाबे आणि एकतर डॉक्टर मोरेश्वरजी गवळी सर. येस बरोबर, कारण आपण पाहते दोन्ही गोष्टी होणं गरजेचं आहे कारण आपली संस्कृती आहे मांजरेकरची अतिथी देवो भव. मनोज घाटाल मार्गस्थ होईल राईट आर्म, याला मात्र हुकचा फटका हवा तसा बॅटमध्ये आलेला नाही, मात्र झेल घेण्याचा न प्रयत्न करता या ठिकाणी फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने केला आणि चेंडू लाँग लेग सीमारेषेच्या बाहेर गेला चौका. नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष भिवंडी, 333 ग्रुप अध्यक्ष भिवंडी सागर भगत फ्रॉम नागाव ज्यांनी एनके स्पोर्ट्स खांडवळ संघासाठी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद सॅगी भाई. 26 धावा झालेल्या आहेत, 4 धावांसाठी बघितलं आपण चौकार. अतिश गोडविंदेच्या बॅटमधून चौकार आला. मनोज घाटाळ पुन्हा एकदा मार्गस्थ, वेगवान गोलंदाज, याला पुन्हा एकदा हुकचा फटका. चेंडू हवेत आहे, मात्र क्लिअर होईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखा. षटकार शॉट खेळलाय दमदार.
चेंडू गेलाय सीमा रेषा पार। दुष्यंत शेळके, तुषार शेळके तसेच शेळके ब्रदर्सच्या वतीने पुरस्कृत केलेला हा बी आर पी एल षट। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं आतिश गोडविंदे, दो गेंदों में 10 रन बनाए, आतिश ही बल्लेबाजी। नक्कीच अगदी सरवली वर्ण सुद्धा माजी सरपंच नितेश चौधरी जे विद्यमान सदस्य सुद्धा आहेत, आपलं सुद्धा मनापासून स्वागत। आपण समोर यायचं आहे सत्कारासाठी। धोंडा वडवली वर्ण सुद्धा एनके स्पोर्ट्स खांडवाल व पवन केने यांना शुभेच्छा आल्यात। देवीदासजी दळवी धोंडा वडवली, खरंतर देवीदास दळवी यांचा एनके स्पोर्ट्स खांडवाळ हा सासूरवाडीचा संघ आहे। धन्यवाद देवीदासजी दळवी। 30 धावा झालेल्या आहेत चौकार, त्यानंतर षटकार आतिश गोडविंदेच्या बॅट मधून बघायला मिळाला। मनोज घाटाल पुन्हा एकदा आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय, पंच काय इशारा करतायत। धावसंख्या झालेली आहे 32-32। आपण पाहतोय नितेशजी चौधरी माजी सरपंच सरवली आणि विद्यमान सदस्य आहेत, एक गोड व्यक्तिमत्व, आपलं विशेष धन्यवाद। थोड्याच वेळापूर्वी सुधाकरजी इताडकर एक रॉयल व्यक्तिमत्व, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत। यावेळा मात्र पुल आणि पॉवरफुल खींच के मारा एक चाबुक शॉट, इस शॉट के लिए तो जाने जाते हैं आतिश गोडविंदे। आइए देखते हैं क्या खूबसूरत शॉट खेला है। ये देखिए जैसे ही गेंद पिच हुई ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा, पुल पावरफुल वंडरफुल चाबुक शॉट, 6 रन। 38 धावा झालेल्या आहेत 38। नक्कीच पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय की फलंदाज बाद झाला, त्यानंतर मात्र आक्रमण बघायला मिळालं। अपला मंग्या मंगेश पाटोले ने आतिश गोडविंदे को ऑल द बेस्ट कहा और ऑल इज वेल। 3 गेंदों में 16 पे बल्लेबाजी करे आतिश गोडविंदे, आतिश ही बल्लेबाजी और स्कोर देखते ही देखते 38 पे पहुंचा है। नक्कीच एनके खांडवळ संघासाठी कोशिंबे गावावरन अगदी तेजस पवार यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांच्या सोबतच घोडगाववरन केतनजी पाटील यांनी या गोड आयोजनासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत। धन्यवाद मिस्टर केतन पाटील। मनोज पुढे एकदा मार्गस्थ होईल राईट आर्म, यावेळा चेंडू मात्र खाली राहतोय, जी अपेक्षा केली होती गोडविंदेने, खरं तर चेंडू अनपेक्षित खाली राहिला आणि सरळ चेंडूने वेध घेतला यष्टी रक्षकाचा। नक्कीच या सुंदर आयोजनासाठी वापसी की है वहां पर गेंदबाज ने। देखिए आतिश भी शायद भूल गए कि गेंद ग्राउंड में ऑफसाइड भी है, क्योंकि चलती भी हवा के साथ साथ जा रहे हो, हवा इस वक्त पश्चिम से पूरब की तरफ बह रही है और दाएं हाथ के बैट्समैन के लिए इस एंड से गेंदबाजी हो तो काफ़ी मौके रहते हैं। मनोज याला मतलब डिफेंड डिफेन्सिव रित्या खेळलेला आहे, चेंडू सरळ जातो तो डीप मिडॉनला, लॉन्ग ऑनचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र एक धाव आतिश पूर्ण करतोय। धावसंख्या झालेली आहे 39। 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2-39 आम्ही घेऊन जातो व्हीआयपी कक्षामध्ये। त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे व्हीआयपी अनाउन्सर शैलेश मांजरेकर। नक्कीच या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे लाडके पत्रकार मित्र ॲडव्होकेट मिस्टर रवी वर्मा, आपलं सुद्धा मनापासून स्वागत। या गोड सामन्यासाठी आणि आयोजनासाठी जिल्हा प्रमुख शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना, डॉक्टर देवानंद थळे साहेबांचे कट्टर समर्थक मिस्टर महेंद्रजी म्हात्रे यांच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद। या ठिकाणी सत्कार होईल आदरणीय सुधाकरजी इताडकर, आपल्याला माझी विनंती असेल की आपलं या एवन जोडीवर भरभरून प्रेम आहे आणि वेळात वेळ काढून अगदी बिझी शेड्यूलमधून आपण या ठिकाणी आलेले आहात। मिस्टर सुधाकरजी इताडकर जे काँग्रेसचे नेतेसुद्धा आहेत, भिवंडीतील महत्त्वाची काँग्रेसची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे असे सुधाकरजी इताडकर। नक्कीच ज्यांच्या नावात सुद्धा कर आहे आणि आडनावात सुद्धा कर आहे, अगदी माझ्या सुद्धा आडनावात कर आहे, इताडकर आणि मांजरेकर। धन्यवाद। प्लीज हॅव अ सीट अँड एन्जॉय द प्रोग्राम। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। खेल की शुरुआत होती हुई 3 ओवर की समाप्ति के बाद बहुत अच्छा टोटल बना लिया है मिनी शैलेमन कार्यवली ने,
39 रन और 2 विकेट। या ठिकाणी केतन जी तरे जिसेचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। लवकर एक मेगा इव्हेंट आपल्याकडे येतोय तो म्हणजे सन्माननीय सूर्यजी म्हात्रे साहेब अर्थात बाळ्या मामांच्या सन्मानार्थ मोठे स्पर्धा त्या माध्यमातून एक मेगा इव्हेंट घेऊन येत आहेत केतन जी तरे त्याचबरोबर सुनील जी घरत। आपलं हार्दिक स्वागत आहे केतन जी तरे आणि सुनील जी घरत। त्यानंतर या ठिकाणी सत्कार होतोय विराज इताडकर नक्कीच पिता पुत्राची ही जोडी ज्याला साखरेची गोडी या ठिकाणी सुंदर सन्मान होताना आपण पाहतोय विराज दादा खरच नक्कीच अगदी प्रेम करावा पुन्हा पुन्हा प्रेम करावा असा हा फोटो पुन्हा एकदा ओव्हर टू कमेंटरी बॉक्स धन्यवाद सिद्दीक भाबे सर। खेल की शुरुआत अक्षय कासार वॉल ऑफ अनगांव को मोर्चे पे लगाया गया है और उनका सामना करेंगे बैट्समैन आतिश गोडविंदे नॉन स्ट्राइक पर इस वक्त है आकाश। गेंदबाजी की शुरुआत कीजिए आप ही को बल्लेबाजी करना है अक्षय कासार इस मरतबा मिस टाइम स्ट्रोक है लॉन्ग अप पे खिलाड़ी और आउट हो गए आतिश गोडविंदे। हार्ट ऑफ पीटीसी प्रतीक विषय बड़े बड़े शॉट के लिए काफी जाने जाते हैं। तीन फलंदाज बाद झाले आहेत आपण पाहतात मेगा फिनाले अंतिम मैच एनके स्पोर्ट खांडवल विरुद्ध मिनेश इलेवन कारिवली बीआरपीएल। अक्षय कासार प्रतीक को जड़ में गेंदती क्या गेंद थी स्विंगिंग यॉर्कर बल्लेबाज के पास सिवाय इसके सिवा कोई चारा नहीं था कि अपनी विकेट बचाए। यस मित्रांनो क्रिकेट म्हणजे काय तर एक चांगले चेंडू तुम्ही सन्मान करा त्याला डिफेन्स करा एक तर डॉट चेंडू जाईल किंवा एकेरी दुएरी धाव घ्या आणि खराब चेंडूचा समाचार घ्या त्याला सीमारेषेचा रस्ता दाखवा यालाच म्हणतात क्रिकेट। कासार मुरते हुए सामना करेंगे बैट्समैन प्रतीक विषय अच्छा ड्राइव लॉन्ग ऑन पे खिलाड़ी हैं एक से ज़्यादा कुछ भी नहीं स्कोर आगे बढ़ता हुआ 40 इस ओवर में अक्षय कासार ने रोक लगा दी है तीन गेंदों में एक रन एक विकेट। खूब चांगली गोलंदाजी षटका मध्ये बघायला मिळते अक्षय कासार द्वारा एक महत्वपूर्ण सफलता आपल्या संघाला या षटकात प्राप्त करून दिलेली आहे। कासार बहुत ही होशियार है बहुत दूर रखा वाइट एक रन आता हुआ 41 पे पहुंचा है मिनिश इलेवन कारिवली का स्कोर बीआरपीएल का महामुकाबला चलता हुआ मिनिश इलेवन कारिवली मिनिश पाटिल फैम टीम एनके खंडवाल सुजीत और विवेक पाटिल फैम टीम। दूर वाले छोर से आते हुए गेंदबाज अक्षय कासार अपने स्टेप में चूके डेड बॉल अंपायर ने घोषित किया अक्षय कासार फील्ड की जमावट है शॉर्ट थर्मेन है बैकवर्ड पॉइंट है शॉर्ट फाइन लेग घेरे में है कासार मुड़ते हुए इस मरतबा ऊपर लगी है एक और विकेट क्या बॉलिंग कर रहे हैं अक्षय कासार। आवश्यकता पर रिप्ले मध्ये कशा प्रकारे टाइमिंग झालेलं नव्हतं फक्त क्रॉस बॅटेड स्ट्रोक फक्त
आडव्या बॅटने खेळायचं होतं आणि एक सहज सोपा सुंदर झेल सॉफ्ट डिसमिसल. चौथा फलंदाज बाद होतोय. नक्कीच या ठिकाणी सत्कारासाठी मी बोलावू इच्छितो सन्माननीय पंचायत समितीचे सदस्य आदरणीय सचिनजी भोईर. कृपया आपण एवन जोडीच्या हस्ते हा शाही सत्कार स्वीकारायचा आहे. तुमच्यासाठी ही तुतारीची ललकारी असणार आहे मिस्टर सचिनजी भोईर. 41 धावा झालेल्या आहेत. 41 ओवर नंबर 4 चल रहा है. इसके बाद एक ओवर बचा है कुछ करने के लिए. यस आपण पाहू शकता सचिनजी भोईर सीएम चषकाचे शिल्पकार प्रणेते. अभी तक बहुत कंट्रोल गेंदबाजी है क्योंकि ये टोटल इतना अच्छा नहीं है. जहां तक बल्लेबाजी का सवाल है जब आपके टीम में एवन पवन हो तो कोई भी अपोजिशन आपसे थोड़ा बच के रहती. पैक क्राउड हमारे भाई और हो चुका है. सभी स्टैंड पैक हो चुके हैं. इस मरतबा बहुत खूबसूरत एक्स्ट्रा कवर ड्राइव व्हाइटिश लॉन्ग ऑफ पे गेंद को उठाया फील्डर ने. इस बीच 2 रन पूरे किए नए बैट्समैन पपिया खारिक. नक्कीच मी या ठिकाणी सीमाताई राऊत आणि सचिनजी राऊत या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण सोबत यायचंय. सूरज राऊत आणि सीमा राऊत नक्कीच आमच्या संदेश दादाच्या लाडक्या भगिनी आमच्या सुद्धा लाडक्या भगिनी. सीमाताई आपण समोर यायचंय. अक्षय कासार सामना करेंगे पप्या खारिक. अभी भी टोटल उतना अच्छा नहीं जितना मिनिश 11 के कप्तान ने सोचा होगा. स्विंग कर दिया है. ये पप्या खारिक का शॉट है. नहीं रुकेगा. 6 रन. आपण पाहतो या ठिकाणी सीमाताईंचा आणि सूरज दादांचा या ठिकाणी सत्कार होईल. क्या बल्लेबाजी नाईक ब्रँडेड फटका बघायला मिळते. स्लॉग सी मनपसंद फटका. नॉट ऍपल नॉट पाइनऍपल दिस इज अ स्वीट कपल. नक्कीच सुंदर असा सन्मान. महाराष्ट्राचं महावस्त्र शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या गोड दाम्पत्याला सन्मानित करण्यात येत आहे. यानंतरचा गोड आवाज पुन्हा एकदा मिस्टर गवळी सर आणि मिस्टर भाबे सर. 49 धावा झाल्यात. 49 आपण पाहू शकता स्वर्गीय शारदाताई चौधरी स्टँड खचाखच भरलेला आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहतोय. महापौर आणि हे सिद्धानंदाचा स्वर्गीय स्टँड त्या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रेक्षक सर्व ज गॅलरीज ज्या आहेत त्या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रेक्षक आपण पाहू शकता. वीरेन दयानंद चोरगे स्टँड बीआरपीएलमध्ये सर्व स्टँड आपण. श्री निलेश दादा बोईर स्टँड. नक्कीच भागेश म्हात्रेजी आपण सुद्धा समोर यायचंय. आदरणीय भागेश दादा म्हात्रे आपण सन्मानासाठी पुढे यायचंय. एवन जोडीच्या शुभहस्ते आपला या ठिकाणी यथोचित सत्कार केला जाईल. नक्कीच गोड समालोचन अंतिम सामना प्रेक्षकांची मान्यवरांची उत्सुकता अशी गेला. ओव्हर टू क्रिकेट. पवन एवन पवन त्याने फटका खेळलेला आणि फ्लॅट 6. व्हाट अ शॉट व्हाट अ शॉट फ्लॅट 6. देखिए प्रत्येक विषय इसी तरह के शॉट्स के लिए जाने जाते हैं. बॉटम एंड का गजब का इस्तेमाल. हैंड आई कोऑर्डिनेशन देखिए शॉट के पीछे और गेंद फील्डर के मस्तक पे दस्तक देती भी. 6 रन. आणि याचबरोबर 50 आकडा सुद्धा पारतोय. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. 50 धावा पूर्ण होत आहेत. 55 धावा झालेल्या आहेत. किरणजी म्हात्रे आपण सुद्धा समोर यायचंय. पवन हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही कारण बघितलं की चेंडू हा उजव्याष्टीच्या खूपच बाहेर जातोय. पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. धावसंख्या 56. किरणजी म्हात्रे यांचा सुद्धा एवन जोडीच्या वतीनं सत्कार. पुन्हा एकदा गोड आवाज मिस्टर भाबे सर मिस्टर गवळी सर. एवन पवन याला मात्र फटका खेळायचा मिस टाइम फटका आहे. स्वतः पवन येण्याचा प्रयत्न करतो आणि झेल जर घेतला असता तर उत्कृष्ट झेल ठरू शकला असता कारण उलट दिशेने पवन आला होता. झेल घेण्याचा प्रयत्न केला मात्र पोहोचू शकला नाही आणि 2 धावा पूर्ण होत आहेत.
अपन पहतो सन्माननीय वीरेन दादा चोरगे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। सकाळपासून नाही मागील 5-6 दिवसापासून गाण्यांच्या माध्यमातून ज्यांना आम्ही ऐकलं ओव्हर टू कमेंट्री बॉक्स डॉट बॉल जातो या ठिकाणी। धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 58 अंतिम षटक हे मार्गस्थ आहे। पवन एवन पवन याला पुन्हा एक चांगला चेंडू बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू डॉट जातोय। काय गोलंदाजी करतोय एवन पवन। ढूंढते रहे जाऊंगे ढूंढो ढूंढो रे साजना। हालांकि यही प्रत्येक विषय जिन्होंने कप 2021 में एवन पवन को बहुत दूर दूर दे मारा था। जवाब में एवन पवन ने तो कयामत आई थी। पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर कम बॅक करतोय याला खेळण्याचा प्रयत्न। तर पंचांचा काय इशारा ते पाहूया कारण डाव्या एसटीच्या बाहेरून हा चेंडू निघून गेलेला आहे। पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा। 59 धावा झाल्यात 59 अंतिम षटक आणि अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे। याला पुन्हा एक चांगला चेंडू निर्धाव जातोय। काय गोलंदाजी आहे षटकामध्ये आपण पाहतोय। इससे बढ़कर गेंदबाजी नहीं हो सकती कि डेथ ओवर चल रहा है और क्या बॉलिंग कर रहे हैं एवन पवन। लगातार वेरिएशन तेज कर रहे हैं कटर कर रहे हैं यॉर्कर कर रहे हैं। या ठिकाणी शुभागमन होता है डीवाई पाटिल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मिस्टर योगेश पाटिल आपलं सुद्धा मनापासून स्वागत आहे। आपण पाहतोय युवा नेता वीरेन दादा चोरघे आणि त्यांच्या समवेत डीवाय पाटील फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मिस्टर योगेश पाटील तीन महान हस्तिया योगेश पाटील वीरेन चोरघे तेजस पाटील अग्रराजा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष। एक और कैच और प्रीतेश भी आउट तो कुल मिलाकर यहाँ पर BRPL को जीतने के लिए मिनिश 11 कारिवली ने जो लक्ष्य रखा है वो है 61 रनों का। 61 रन सुजीत और विवेक पाटिल फैम टीम NK स्पोर्ट खांडवल के सामने। और जब तक खेल की शुरुआत होती है चलते मांजरेकर सर के पास। नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय ठाणे जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष मिस्टर निलेश दादा भोईर यांचं सुद्धा थोड्याच वेळात शुभागमन होत आहे। नक्कीच आपण पाहतोय ऑनलाइन के माध्यम से भी भारी तादाद में लोग इस बेहतरीन फाइनल का लुप्त उठाते हुए। प्रेक्षक आमच्या बरोबर कमेंट्री बॉक्सच्या डाव्या साइडला आहेत। त्यांनी कुठे प्रेक्षक गॅलरी मध्ये जाऊन बसायचंय। डाव्या साइडला आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी प्रेक्षक गॅलरी मध्ये जाऊन बसायचंय। आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे। आपण खुर्च्या खाली करून द्यायच्या मान्यवरांसाठी खुर्च्या खाली करून द्यायच्या। आपण डाव्या साइडला जे प्रेक्षक आहेत आपण प्रेक्षक गॅलरी मध्ये जायचंय। नक्कीच जयश्रीताई दिलीप वखारे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल। ताई नक्कीच एवढ्या संपूर्ण ऑडियन्स मध्ये आपण एक महिला म्हणून या ठिकाणी जी उपस्थिती दाखवली आम्हाला नक्कीच आपला अभिमान आहे। एवन जोडीच्या वतीनं ताईंचा सुद्धा महाराष्ट्र शॉल देऊन सन्मान चिन्ह देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय। ताई धन्यवाद। टार्गेट या ठिकाणी युवक काँग्रेस ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मिस्टर निलेश दादा भोईर आपण पाहतोय। सन्माननीय निलेश दादा भोईर यांचं शुभागमन। या मान्यवर कक्षामध्ये पाहू शकता आपण निलेश दादा भोईर यांचं आगमन झालेलं आहे। मान्यवर कक्षामध्ये आत्ताच आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत आहे। युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस
वीरेंद्र चोरगे यांना सुद्धा आपण मान्यवर कक्षा मध्ये पाहू शकता। आता त्यांचं आगमन झालेलं आहे। अग्रियाच्या प्रतिष्ठानचे तेजसजी पाटील यांना सुद्धा आपण व्हीआयपी कक्षा मध्ये पाहू शकता, व्हीआयपी कक्षा मध्ये। त्यांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो, कारण बाईक ओपनर प्लेयर ऑफ द टूर्नामेंट ती बाईक आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केली, त्यांच्या परिवाराने त्यांचं खूप खूप पाहू शकता आपण बाईक की तेजस दादा पाटील अग्रियाच्या प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा यांच्या माध्यमातून यांच्या परिवाराच्या वतीने स्पॉन्सर झालेले, त्यांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय। आणि बाईकवर स्कॉर स्वार कोण होईल याचं उत्तर मला बरोबर वाटतं की अर्ध्या तासाने मिळेल। नक्कीच आपण पाहतोय दुर्गेशजी नाईक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष भिवंडी आपलं सुद्धा मनापासून स्वागत आहे। अनेक मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय, आकाश जसं भरतंय चांदण्यांनी आणि बी आर पी एलचं मंच भरलंय या मान्यवरांनी सगळ्यांचं पुन्हा पुन्हा बी आर पी एलच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। फायनल की दुसरी इनिंग बी आर पी एल की शुरू हो रही है। अक्षय कासार वॉल ऑफ अनगाव और उनके साथ केतन मुकादम, देखना है कि केतन मुकादम और अक्षय कासार 61 का लक्ष्य रखा है। 5 ओवर में 12.2 सिफर का आस्किंग रन रेट है। बहुत ही सुहानी शाम, सुनहरी धूप की चादर मैदान पे फैली हुई, ठंडी हवा के झोंके इस वक्त चलते हुए। नक्कीच या ठिकाणी मित्रांनो या स्पर्धेला जो मालिकावीराचा बाईकचा पुरस्कार आहे तो ज्यांनी आम्हाला देऊ केला, खऱ्या अर्थानं स्वर्गीय किशोरभाई शहा हे शरीर रूपाने जरी गेलेले असले तरी त्यांना त्यांच्या आठवणीनं मात्र जिवंत ठेवणारे आम्हा सगळ्यांचे लाडके अग्रिराजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिस्टर तेजसजी पाटील, नक्कीच आपण या स्पर्धेला जी बाईक दिलेली आहे आम्हाला अभिमान वाटतो की तुमच्यासारखी माणसं आमच्या जोडीला आहेत। गेंदबाजी के लिए कॉटरेल ऑफ भिवंडी किरण पाटील को लगाया गया है। आतिश पाटील वल ने कॉटरेल ऑफ भिवंडी किरण पाटील को हार्दिक शुभकामनाएं, ऑल द बेस्ट कहा है। देखिए इस तरह का जो स्कोर रहता है आपको पावर प्ले के 2 ओवर बहुत इंपॉर्टेंट रहते हैं, वहां आपको कंट्रोल करना होता है। यही कारण है कि मिनिश 11 कारिवली ने अपने मेन हथियार स्ट्राइकर बॉलर किरण पाटील से शुरुआत की है। सामना करेंगे केतन मुकादम। पहली गेंद डाउन द ग्राउंड तीर की बानिंग 4 रन। इस शॉट को देखकर तो तीर भी शर्मा जाए कमान का, इतना तेज निकला था सुपरसोनिक शॉट 4 रन। वीआईपी डाइस पे इस वक्त थाना जिला ग्रामीण रत्न दयानंद चोरगे साहब के युवा सन और युवा लीडर वीरेन चोरगे साहब हमारे बीच में है। ये प्रेजेंट ही किया है थाना जिला ग्रामीण रत्न जिला अध्यक्ष थाना कांग्रेस ग्रामीण के वन मैन शो दयानंद चोरगे साहब ने। चौके से शुरुआत, शॉट में था दम, नाम है किरण मुकादम, केतन मुकादम, किरण पाटील। सामना करेंगे केतन मुकादम। अच्छी यॉर्कर खोद के निकाला 1 रन, 5 पे पहुंचा स्कोर। एनके स्पोर्ट खांडवाल विवेक पाटील और सुजीत पाटील फैम टीम है। सुजीत पाटील इस वक्त, विवेक पाटील इस वक्त अपनी फैमिली के साथ, फैमिली टूर पर है, वहाँ से इस फाइनल का मैच का मजा ले रहे हैं। स्वागत है आपकी फैमिली का। किरण पाटील लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, कासार को स्विंगिंग यॉर्कर, डायरेक्ट थ्रो लगाए, क्या अंपायर तीसरे अंपायर की तरफ जाएंगे? यस यस, एनके स्पोर्ट्स खांडवाल संघाचे सुजित पाटील आमच्यात उपस्थित आहेत, पण विवेक पाटील मात्र या ठिकाणी गोव्यावर नाही स्पर्धा पाहत आहेत। त्यांच्याकडनं या संपूर्ण आयोजनाला
खूप खूप शुभेच्छा आल्या. खास करून दोन्ही संघाला, यांच्यासोबत खांडवळ त्याचबरोबर मेनेस इलेव्हन कारिवली या संघाला, दोन्ही संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. विवेक पाटील आपला हार्दिक स्वागत आहे. क्या गेंद थी स्विंगिंग यॉर्कर और बहुत गिरते पड़ते बचाया था. इस तरह की घातक गेंदबाजी के लिए जाने जाते हैं भिवंडी के कॉटरेल. यस सर, काही क्षणात नॉट आउट. नक्कीच बल्ला दूर से स्लाइड करते आए थे, बल्ला हाथ में उठा के आटा पट्टू चले. 41 मरतबा आउट हुए, 40 मरतबा इंजमा मुलक और 40 मरतबा ड्रैविट. राहुल विलास ने 43 मरतबा. यस बहुत बढ़िया रिकॉर्ड यहाँ पर भाभी जी. थैंक यू. रोहन विलास केने यांच्या वतीने पवन केने साठी शुभेच्छा इच्छित. ओवर टू कमेंट्री बॉक्स. किरण पाटिल लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स. अच्छा स्ट्रोक, हेलीकॉप्टर ड्राइव, लॉन्ग अप पे खिलाड़ी आतिश, एक रन, लेकिन पॉजिटिव रिप्लाई एनके खांडवाल का हम देख रहे हैं. कुल मिलाकर 7 रन, कोई विकेट नहीं. यस सर, थोड़ा वेळात जाने के गजेंद्र जी प्रभाकर गुड़ी विभाग प्रमुख शिवसेना व शहर अध्यक्ष शिव वाहतूक शेरा यांचं आगमन होईल आणि त्यांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करणार आहोत, कारण प्रथम क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे कैलासवासी विनोददा पाटील व कैलासवासी प्रभाकरजी गुळवी यांच्या स्मरणार्थ. तसेच प्रदीपजी पाटील यांचं सुद्धा आगमन होणार आहे विभाग प्रमुख. हो फिर यॉर्कर, यॉर्कर की भरमार कर दी है किरण पाटील ने. कमाल की बॉलिंग कर रहे हैं किरण. उनको पता है कि उनके दो ओवर ही इम्पोर्टेंट है इस मैच के लिए. सिटी क्रिकेट में किरण और अक्षय कासार एक साथ खेलते हैं RD 4440 के लिए. BRPL में आमने सामने. उछाल दिया है, स्टैंड एंड डिलीवर. केतन मुकादम के शॉट में ये शॉट खेला है मेरे ख्याल से अक्षय कासार ने. व्हाट अ स्ट्रोक. ये देखिए क्या शॉट है, मूड बना दिया है. फ्रंट लेग को अलग किया, जूजी ऑफ वॉली थी आंखों के नीचे. दूर कहीं तारामंडल में VIP को सलामी देता हुआ सिक्सर. यस VIP मध्ये दिनेश भोईर यांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण त्याला यश आलं नाही. देखिए बंटी शिल्के हमसे जुड़ चुके हैं, उन्होंने अक्षय कासार को भी ऑल द बेस्ट कहा, किरण को भी. स्वागत है बंटी आपका. एक ओवर की समाप्ति, पॉजिटिव रिप्लाई, 13 रन बिना किसी विकेट के एनके खांडवाल. यस एब्सोल्युटली, कारण आपण पाहतोय की आस्किंग नांदेड. यस आगमन झालेलं आहे या ठिकाणी श्री गजेंद्रजी प्रभाकर गुळवी विभाग प्रमुख शिवसेना, तसेच शहर अध्यक्ष शिव वाहतूक सेना. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत प्रदीपजी पाटील उपविभाग प्रमुख यांचंही आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि विशेष म्हणजे कैलासवासी विनोददा पाटील तसेच कैलासवासी प्रभाकरजी गुळवी यांच्या स्मरणार्थ पहिली जी आकर्षक ट्रॉफी आहे या स्पर्धेची, ही त्यांच्याच विद्यमाने स्पॉन्सर झालेली आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, त्याचबरोबर मनपूर्वक आभार. पॉझिटिव्ह रिप्लाय बघायला मिळतोय, कारण आस्किंग नांदेड 12.20 आमचे एक्सपर्ट स्कोरर विशाल नाईक यांची प्रशंसा करावी ती थोडकीच आहे, कारण खूप चांगलं स्कोरिंग त्यांनी केलेलं आहे. मनोजी ठाकरे यांचे साडू आहेत गजेंद्रजी प्रभाकर गुळवी. 13 धावा आणि दुसरं षटक. हा चेंडू मात्र स्ट्रेट टू स्क्वेअर लेग, धावबाची शक्यता आहे आणि केदन त्या ठिकाणी धावबाद. हॅलो, नक्कीच या दोन्ही संघांसाठी शुभेच्छा येत आहेत. आगरी राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ज्यांनी या स्पर्धेला मित्रांनो मालिका वीरासाठी बाईक बक्षीस दिलेली आहे, आदरणीय तेजस जी पाटील. बस नाम ही काफी है साहेब, आपला नक्कीच मनापासून धन्यवाद. स्वर्गीय किशोरभाई शहा यांच्या आठवणीनं त्यांच्या स्मरणार्थ आपण या विभागामध्ये अनेक कार्यक्रम ठेवत असता. प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथरावजी संभाजी शिंदे हे सुद्धा आपल्याला नावानिशी ओळखतात तेव्हा अभिमान वाटतो की आपली मराठी माणसं खऱ्या अर्थानं मोठी झाली. पुन्हा एकदा धन्यवाद मिस्टर तेजस पाटील साहेब.
नए बैट्समैन इस वक्त जुड़ गए हैं कुणाल मात्रे के, हम बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं मैन फ्रॉम मंजूर। और देखिए लग रहा है कि शाम ढरी है, साए अब धीरे धीरे गहरा रहे हैं। ये मैच बहुत ही नेक टू नेट जा सकता है जिस तरह की बोलिंग है। यस, महेश ठाकरे या वेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, खूप चांगला चेंडू आहे, निर्धावच्या रूपाने चेंडू समाप्ती होते, अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता। बीआरपीएल का फाइनल मुकाबला डॉट गेंद मानो सोने के टुकड़े की तरह है, और सोने को आप कीचड़ में रखो या लॉकर में, कीमत कम नहीं होती। महेश ठाकरे पुन्हा एकदा मार्गस्थ होईल, राइट आर्म याला मात्र स्लॉग केलेला आहे, चेलो हवेत आहे आणि डीप मिड विकेटला एक चांगला छेल। मिड विकेटला क्लिअर करता आलेले आपण रिप्ले मध्ये पाहूया, कुणालाने प्रयत्न केला का तर मिड विकेट क्लिअर करण्याचा, मात्र सीमारेषेवर एक चांगला छेल। रुपेश पाटील सुद्धा आमच्याशी जोडले जात आहेत, रुपेश मंडप अँड डेकोरेटर्स मी त्याची प्रशंसा इतकी करावी तिथकी थोडकीच आहे। यस, खूप चांगला मंडप अँड डेकोरेटर्स, खूप चांगला शामियाना गॅलरीज पाहतोय, आणि आमच्या विशेष म्हणजे आमच्या आवाजाची काळजी त्यांनी खूप घेतलेली आहे रुपेश पाटील आणि त्यांचे बंधू, नक्की त्यांची प्रशंसा जितकी करावी तितकी थोडकीच आहे। बिलकुल स्वागत आहे। फ्लिक शॉट खेलना चाहते थे लेकिन पीछे फील्डर थे, अगेंस्ट द ब्रिज हवा के मुखालिफ शॉट को खेला था, आउट हो गए बैट्समैन के एम कुणाल मात्रे, नए बैट्समैन रन मशीन ऑफ भिवंडी, इस बीआरपीएल में बहुत अच्छे टच में है, नए बैट्समैन बाएं हाथ के। अब दाएं और बाएं हाथ का कॉम्बिनेशन जब आता है तो गेंदबाज के लिए कहीं ना कहीं अपनी लेंथ और लाइन को मेंटेन करना थोड़ा बहुत महंगा पड़ जाता है। असं वाटते की 61 धावांचं जे लक्ष्य आहे, नक्कीच संघर्ष बघायला मिळेल। नक्कीच या ठिकाणी कारिवली वर्ण माजी सरपंच देवराजजी नाईक यांच्या वतीनं निमेश 11 साठी आणि एवन जोडीसाठी शुभेच्छा येत आहेत, धन्यवाद। इस मरतबा स्लॉक कर दिया गेंद को लेकिन एलिवेशन नहीं है, जिस गेंद को मिड विकेट पे खेलना चाहिए था उसको खेल बैठे वाइड ऑफ लॉन्ग ऑन, थोड़ा गति परिवर्तन किया था वहाँ पे, उंगलियाँ फेरी थी गेंदबाज ने। खूब चांगली गोलंदाजी है षटका मध्ये बघायला मिळते, आतापर्यंत पाहतोय आपण कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही आहे मोठा फटका खेळण्याची। आमचे एवन जोडी, संदेश वखारे, मनोज ठाकरे यांचे काही मित्र अजून व्हीआयपी कक्षामध्ये उभे आहेत, त्यांना विनंती असणार आहे आपली व्यवस्था बसण्याची केलेली आहे खाली, आपण व्यापी कक्षा समोर बरोबर त्या ठिकाणी जाऊन आपण स्थानापन्न व्हायचं, आपलं हार्दिक स्वागत आहे। 14 धावा झाल्यात, काय गोलंदाजी आहे षटकामध्ये बघायला मिळते। महेश ठाकरे मार्गस्थ आणि यावेळेला पाहतोय आपण एक सोपा सुंदर झेल, सॉफ्ट डिसमिसल, खराब शॉट, खराब शॉट मैं कहूंगा, बहुत दूर से खेले थे, आउट हो गए बैट्समैन। सुस्वागतम संदीप पाटील आणि संदेश पाटील कारिवलीवरनं यांनी सुद्धा खूप खूप शुभेच्छा दिल्यात, बीआरपीएलला शुभेच्छा दिल्यात, खास करून मिनेश 11 कारिवली संघाला त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत। संदीप पाटील, संदेश पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे। खूप चांगली गोलंदाजी षटकामध्ये बघायला मिळते, कारण धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 14 आणि तब्बल 3 फलंदाज बाद झालेले आहेत, कारण आपण पाहतोय पहिला फलंदाज बाद झाला होता अक्षय कासार, त्यानंतर केतन मुकादम आणि त्यानंतर कुणाल मात्रे। महेश यावेळेला मात्र कट करण्याचा प्रयत्न जोरदार अपील केला जात आहे, शरीरापासून जवळ असणाऱ्या चेंडू चांगल्या प्रमाणे कट शॉट खेळू शकत नाही। कमाल की बॉलिंग, कमाल का पलटवार महेश ठाकरे का, दो ओवर की समाप्ती, कुल मिलाकर 14, बिग एंड देना चाहिए महेश ठाकरे को जिन्होंने 2 विकेट लिए और केवल 1 रन दिया। व्हाट अ एक्सलेंट ओवरटर्न फ्रॉम महेश ठाकरे। अब 3 ओवर बचे,
और पवन केने मैदान में आए हैं। एक बात है, ये बीआरपीएल का फाइनल अगर पवन केने वहाँ टिक गए तो फिर समझ लो कि फाइनल जाएगा इनके की तरफ, और वो आउट हुए तो जाएगा मिनिश की तरफ। बहरहाल मुकाबला गजब का हो रहा है। बची भी तीन ओवर में कितने चाहिए? 47 आस्किंग रन रेट कुछ आसान नहीं है। यस, जवळपास 15 किंवा 16 धावा या प्रत्येक षटकामध्ये 18 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता। हे पाहू शकता स्वर्गीय मोतीराम बाबा स्वर्गीय स्टँड, मोठ्या संख्येने प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत। तसेच आपण स्वर्गीय शारदाताई चौधरी स्टँड, त्यांच्या नावानेच आपला टॉस बॉक्स सुद्धा आहे, मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत। त्यानंतर आपण जाऊया जय बजरंग क्रीडानगरी गोरसई गोरसई ग्रामस्थ राम बचत गोरसई यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। खेल की शुरुआत किरण पाटिल को कंटिन्यू रखा है, इस मरतबा फुल पे लेके गेंद को लॉन्ग ऑफ पे खेला है एक रन। देखिए मिनिश इलेवन को भी पता है, एवन पवन आए, उन्होंने भी अपना जो मेन फ्रंट लाइन बॉलर था क्वार्टरल ऑफ भिवंडी किरण पाटिल को मोर्चे पे लगाया है। गेंदे बची है 17 और रन चाहिए 46। हर ओवर में एक से दो बड़े शॉट जरूरी। यस डेफिनेटली, कारण आस्किंग रन रेट खूपच वाढलेला आहे जवळपास 16 घरात। किरण पाटिल लेफ्ट आर्म राउंडी स्टंप्स पवन केने के लिए सबसे बढ़िया बैटल मुड़ते हुए। ओ जड़ में गेंद थी लेकिन बढ़िया ड्राइव, एक से कुछ भी नहीं होगा पता है किरण को। एक रन से स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 16 रनों पे पहुंचा है। एकेरी द्वेरी धाव संख्येने काही साध्य होणार नाहीये। मोठे फटके खेळावे लागतील, प्रत्येक षटकामध्ये एक किंवा दोन मोठे फटके खेळावेच लागतील। तेजस पाटील का कहना है कि किरण पाटील अगर एवन पवन का विकेट लेगा तो 500 रुपये और अगर पवन सिक्सर लगाएगा तो भी 500 रुपये। किरण पाटील इस मरतबा बहुत ही करारा ड्राइव आउटफील्ड में खिलाड़ी एक रन, तालियां बजती हुई मिनिश इलेवन के लिए क्योंकि एक से कुछ भी नहीं होगा। आस्किंग रन रेट का दबाव बढ़ता हुआ 15 गेंदे 44 रन, सभी की नजरें एवन पवन पे टिकी हुई लेकिन क्या बॉलिंग कर रहे हैं भिवंडी के कॉटरेल किरण पाटिल। खूप चांगली गोलंदाजी षटकामध्ये बघायला मिळते कारण आस्किंग रन रेट खूप वाढलेला आहे आणि त्या अनुषंगाने मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे। कुठल्या प्रकारची संधी या ठिकाणी किरण पाटील देत नाहीये। किरण लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स पवन के लिए तारा मंडल में भेज दिया है एवन पवन ने 6 रन। करता दिसले यार्डवरती भिरकावून दिलेले आपण सरळ श्री निलेश दादा भोईर स्टँडच्या वरून जातोय हा षटकार। गजब का शॉट, ये बॅट्समन अलग ही है, जो गेंद को दूसरा बॅट्समन ऑफिस हिप्स खेलता इन्होंने फेंक दिया बाहर 6 रन। पहला जवाब एवन पवन का, तेजस पाटिल की तरफ से उनको 500 रुपए आ चुके हैं। यस 500 रुपए मेरे पास भाभे जी जमा भी हो चुके हैं और इसके आगे भी अगर मारते हैं तो एडवांस में और भी पैसा देके रखे हैं। बहुत बढ़िया। यस मुझे पता है अब देना बैंक है लेना बैंक नहीं है। विकेट साठी सुद्धा 500 रुपयांचं बक्षीस, याला म्हटलं जातं मित्रांनो दर्या दिल व्यक्तिमत्व। बॅटिंग चांगली करा तरी सुद्धा बक्षीस, गोलंदाजी चांगली करा तरी सुद्धा बक्षीस। भाभी जी हिंदुस्तान में बोलते हैं कि हिंदुस्तान में क्या चल रहा है, फॉग चल रहा है, मैदान में देखो डॉग चल रहा है। बहुत बढ़िया, क्या बात है मांजरेकर, ऑस्ट्रेलिया के ग्राउंड में सीगल नजर आते हैं और यहाँ अपने जो काम वो चल रहा है। आज मांजरेकर भी बहुत मूड में नजर आ रहे। स्कोर है इस वक्त 23 रन, गेंदे बची है 14
रन चाहिए 38 डगर इतनी आसान नहीं है। मित्रांनो आज 28 डिसेंबर राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिवस आहे, कारण 28 डिसेंबर 1885 मध्ये खरं तर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली। पहिलं अधिवेशन झालं होतं मुंबई येथे आणि आज 138वं वर्ष आहे स्थापना होऊन, आणि त्याचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने आज मेगा फिनाले आपण पाहतोय। अंतिम दिवस आपण ज्या दिवशी पाहतोय 28 डिसेंबर। देखिए तुरंत ही फील्ड सजाना है प्लीज। किरण पाटिल के कंधे पे हाथ रखा, वहाँ पर आतिश गोडविंदे ने दूसरे कंधे पे हाथ रखा प्रतीक विषय ने। ये लड़ाई हम किसी से कम नहीं। देखना है कि पवन कहते हैं कि इलाका हमारा और धमाका भी हमारा रहेगा, या किरण कहते हैं इलाका तुम्हारा और धमाका हमारा। 14 में 38 नॉट ए इजी इक्वेशन, इतना आसान इक्वेशन नहीं है। किरण पाटिल लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, ओ स्टेप में चूके। ये देखिए शोर, क्योंकि दोनों तरफ के समर्थक है। ये अच्छी बात है कि हमारे भले से शोर होता है लेकिन कोई भी ऐसे कमेंट्स नहीं आते हैं, ये भिवंडी तालुका की खासियत है। किरण पाटिल एक और करक शॉट, 6 रन। ये पवन के ने एक तो मारते ही नहीं है, एक के पीछे एक मारते हैं। खूप वापर करतो, अगदी जागेवर न फटका खेळतोय, ताकदवर फटके बघायला मिळतात बॅक टू बॅक। या दुसरा षटकार बघायला मिळाला। हालांकि तालुका क्रिकेट में 1999 से मैंने लगभग 50-60 खिलाड़ियों को नाम दिए, लेकिन ये एवन नाम दिया है, ये सुभाष धुमाल ने दिया है, एवन पवन। पुन्हा एकदा षटकारासाठी पवन केनेसाठी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे आदरणीय मिस्टर तेजसजी पाटील। आतापर्यंत 1000 रुपयांचं बक्षीस पवन केनेच्या नावावर। यस, बाहर खिलाड़ी जब जाते हैं तो उसी नाम से पुकारे जाते हैं। इस मरतबा खड़े खड़े खेलने की कोशिश, मोटा सिरा लेकर गेंद, स्क्वायरी थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन, लकी स्ट्रोक। आप रन किस तरह आ रहे हैं जरूरी नहीं, रन आना जरूरी है। गवली सर आपको 50,000 अगर संदेश वकारे देते हैं तो गुलाबी नोट में दे या आरे नोट में, फर्क नहीं पड़ता है। नहीं, एक्चुअली धावा येणं गरजेचं आहे, मग धावा कुठल्या मार्गाने येतात ते महत्त्वाचं नसतं, पण धावा मिळतायत। या ठिकाणी फटका चांगला नव्हता पण त्यावर 4 धावा मिळतायत। 3 ओव्हर की समाप्ती, पलटवार एनके खांडवाल का, 33 रन। आप 12 गेंदों में कितने चाहिए, 28 रन। मैच अभी भी 50-50, नेक टू नेट फाइट, हेड टू हेड, कट टू कट। पण हे चौथं षटक जे असणार आहे ते महत्त्वाचं ठरेल। नेहमीच आपण पाहतोय 5 षटकांची मॅच असताना चौथं षटक ती नेहमीच सामन्याला कलाटणी देणारा ठरतो। अंकल भोईर जो के बहुत बड़े ऑर्गनाइजर हैं, इनके आगे अंकल लगता है लेकिन हैं यंग, उन्होंने एवन पवन को शुभकामनाएं दी हैं। राजू पाटिल कारेवली आणि हर्ष मात्रे, बंटी जोशी, सागर नाईक, विघ्नेश नाईक ने कारेवली टीम को शुभकामनाएं दी है। समय तो आपके मैसेजेस पढ़े जा रहे हैं। तर आपण पाहतात BRPL भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीगचा हा मेगा फिनाले अंतिम सामना, मिनेस इलेव्हन कारेवली विरुद्ध एनके स्पोर्ट खांडवल। दोन संघामध्ये आपण BRPLची अंतिम मॅच पाहतोय। 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता, काहीही होऊ शकतं। पवन आणि विकी मात्रे अगदी आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण ज्याप्रमाणे बघायला मिळते प्रक्षेपण GTCच्या माध्यमातून। यस, दीपक चौधरी धूलखाडी, इन्होने एनके स्पोर्ट खांडवाल को ऑल द बेस्ट कहा है। ये जब तक ओवर शुरू नहीं होता है जब तक ही पढ़ूंगा, मुझे पता है कंटिन्यू आ रहे हैं।
यस अपना शुभेच्छा द्यायच्या असतील तर माझे सहकारी समालोचक सिद्दीक भावे याच्या मोबाईलवर आपण मेसेज करू शकता. अच्छा आहे, अपनी मुसीबत मेरे गले में डाल रहे. रवि नाईक ने भी कारवली टीम को ऑल द बेस्ट कहा है. 40+ के माजी सरपंच सावंदे सो वनीता चंद्रकांत भुईर और श्री राकेश चंद्रकांत भुईर ग्राम पंचायत सदस्य सावंदे यांस कडून या स्पर्धा साठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर, स्वागत है आपले. जीवेश पाटील यांच्या वतीने सुद्धा एनके खानवळ या संघासाठी शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद जीवेश जी, असंच प्रेम या स्पर्धेवर करत रहा. धन्यवाद. विराज चोरगे हमसे जुड़ चुके हैं, जिनके पिता श्री थाना जिला ग्रामीण रत्न दयानंद चोरगे साहब प्रेजेंट शो है. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. विराज चोरगे ने मिनिश 11 कारिवली को ऑल द बेस्ट कहा है. रिस्की बॉयज बंड्या जीत चुके, आपका भी स्वागत है. और पंकज मात्रे पंकज मात्रे नक्कीच. राजू पाटील युवा सेना भिवंडी तालुका सचिव ग्रामीण कारिवली, हर्ष म्हात्रे, बंटी जोशी, सागर नाईक आणि विघ्नेश नाईक या सगळ्यांच्या वतीने भरभरून शुभेच्छा. ऑल द बेस्ट. खेल की शुरुआत पंकज म्हात्रे. सामना करेंगे बैट्समैन विकी म्हात्रे. पहली गेंद बैट के खेला है, गेंद को कारपेट के जरिए आउटफील्ड में, एक रन बना. और ये देखिए मिसफील्ड, अच्छा बैकअप किया, 2 रन बने. मैच अब बहुत ही गर्म हो चुका है. 11 गेंदे 26 रन. यस 11 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. संघर्षपूर्ण मैच, अटीतटीची लड़त, कश्मकश आणि दोन्ही फलंदाज दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. गेंदबाजी के लिए पंकज म्हात्रे, सामना करेंगे विकी म्हात्रे. उछाल दिया है, जा रही है, जा रही है, जा रही है, सजनी गई साजन के घर. मेगा सिक्स. ताकदवर फटका आणि चेंडू कुठेतरी दूर जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारेशीच्या पलीकडे. नक्कीच या ठिकाणी आमच्या लाडक्या ताई पौर्णिमाजी शैलेश पाटील आणि स्वतः शैलेश पाटील फ्रॉम कारिवली या दाम्पत्याचं या ठिकाणी अगदी मनापासून स्वागत. ओव्हर टू बाबे सर. धन्यवाद, बहुत धन्यवाद आपका. कॉमेंटेटर मजर खान ने संदेश वकारे और उनकी पूरी टीम को ऑल द बेस्ट कहा है. खेल की शुरुआत पंकज म्हात्रे. Seated batted shot, what a magnificent hit, 6 run, unbelievable, adbhut shot, Vicky Mhatre run machine ka. इक्वेशन 9 गेंदे 14 रन बीआरपीएल को जीतने के लिए. सुजीत पाटिल विवेक पाटिल फैम टीम हुक कर दिया है, लेकिन गेंद मैदान के अंदर या बाहर. ओ माय गॉड व्हाट अ कैच. आतिश गोडविंदे ने देखना है कैच पकड़ा है कि कहीं बीआरपीएल की ट्रॉफी तो नहीं पकड़े. बहुत मुश्किल कैच था ये. देखिए जज कितना अच्छा किया, बल्ले के थोड़ा ऊपर लगी थी, बहुत पूर्व अनुमान के साथ आए थे. हाई स्कायर कैच था. वेल जज नाइसली टेकन बाय आतिश. नक्कीच भाभी जी आपके बेहतरीन आवाज से इस पूरे प्रोग्राम को, गवली सर आपके भी आवाज से जिसका भी योगदान मिला है, 4 चांद लगे हैं. राजू पाटील युवा सेना भिवंडी तालुका सचिव ग्रामीण कारिवली यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. हर्ष दादा म्हात्रे, बंटी जोशी, सागर नाईक आणि विघ्नेश नाईक या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा येत आहेत. ओके ओके. मुझे लगता है कि हमारे अनाउंसर मांजरेकर सर एक सवाल के 3 जवाब लिखते थे. 8 गेंदे 14 रन. आता थोडं समीकरण सोपं वाटतंय, कारण विकी म्हात्रे ने बॅक टू बॅक 2 षटकार लगावले त्यानंतर बाद झाला
पण अजूनही एवन पवन खेळपट्टीवर आहे, विसरून चालणार नाहीये. खतरा टला नहीं है, खतरा टला नहीं है, लेकिन ये जो दो गेंदे है ये बहुत इंपॉर्टेंट है दोनों टीमों के लिए. 8 गेंदे 14 रन, व्हाट अ मैच. बीआरपीएल का पैसा उसूल, फाइनल मुकाबला. खेल की शुरुआत, पंकज मात्रे नए बैट्समैन जय शेलार के लिए. राइट आर्म ओवर द विकेट. ओ बढ़िया गेंद, बीट किया लेकिन चुरा लिया है तुमने जो रन को. एक रन आता हुआ, अब गेंदे 7 और रन चाहिए 13. हर कोई तो कहता है 7-13 चाहिए, ये अलग बात है, कोई देता नहीं है 7-13 का इक्वेशन. यस, 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आणि आता मात्र एवन पवन. व्हाट अ मॅच, थ्रिलिंग क्लायमॅक्स की तरफ हम बढ़ रहे हैं. नक्कीच, पुन्हा एकदा षटकारासाठी किंवा विकेटसाठी तेजसजी पाटील यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक. 7-13 का इक्वेशन, पंकज मात्रे एवन पवन को. अच्छी गेंद, स्ट्राइक अपने पास रखा है, डीप एक्स्ट्रा कवर में गेंद गई है और 1-2 का 4. कुड बी अ टर्निंग पॉइंट ऑफ दिस बीआरपीएल फाइनल. ये मैच का टर्निंग पॉइंट होगा. ये देखिए ऐसा लग रहा है वहां कौन खिलाड़ी थे, किरण पाटिल, उनका मूड ही नहीं था. ये देखिए स्लो में, ये देखिए जाने ही दिया उन्होंने. देखिए अलग बात है कि मैंने प्यार किया, मैं भाग्यश्री ने कहा हूं कि मूड नहीं है, ये तो फाइनल है, इस पे आपका मूड होना चाहिए. अब इक्वेशन ये है कि 6 गेंदे 9 रन. कवली सर कहां लग रहा है फाइनल? यस, 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता है. आणि आयोजन जर आवडला असेल तर सगळ्या स्टँड मध्ये लोकांना विनंती आहे की आपण टाळ्यांचा आवाज करायचा आहे. नक्कीच, सगळ्यांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बीआरपीएल भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग चा महासंग्राम. और 6 गेंदे और 9 रन, व्हाट अ मैच. फाइनल कैसा चाहिए वैसा फाइनल हो रहा है. नक्कीच, खरं तर भावे सर 18 चेंडूत 47 धावा पाहिजे होत्या आणि आता 6 चेंडू 9 धावा, याचा अर्थ मागील 12 चेंडूंवर तब्बल 38 धावा चोपून काढलेले आहेत. ही आहे क्वालिटी मित्रांनो. देखिए क्रिकेट में जब तक आखिरी गेंद ना फेंकी जाए कुछ भी कहना उचित नहीं होता है. अभी भी मेरा मानना है कि 60-40 मैच है. 60 इसलिए इनके की तरफ के पवन वहां पर है. यस एब्सोल्युटली, कारण अजूनही मॅच जर बघितली आपण 60-40 म्हणतात. क्रिकेट तसं एक अनिश्चितेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी, अनिश्चितेने भरलेला खेळ आहे. पण पवन खेळपट्टीवर आहे त्यामुळे एक जमेची बाजू आहे. आकडीवर खांडवळ संघाची. आकाश के हात में दिया गया, आकाश पाटील. आकाश पाटील येणार, बॉल टाकताना आवाज करू ना कृपया. आकाश, आकाश के हात में बीआरएल ट्रॉफी दी गई है. पहिली गेंद हा ना चलती भी, रन नहीं. 5 गेंदे 9 रन. आकाश पाटील के हात में कप्तान ने बीआर ट्रॉफी, बीआरपीएल का ट्रॉफी दिया है. नक्कीच, आपण कॅमेऱ्यामध्ये भावे सर बघू शकता, धामणगाव शाळेतील सगळे छोटे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. लेकिन मेरा रिक्वेस्ट है कि आपके एग्जाम आ रहे, पहले आप पढ़िए. पढ़ेगा भिवंडी तो बढ़ेगा भिवंडी, पढ़ेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया. आणि विशेष म्हणजे एवन जोडीने धामणगाव शाळेतील 4थीचा वर्ग दत्तक घेतलेला आहे. जरा टाळ्या वाजवूया. 5-9 आकाश खेल दिया है, रन पूरा हुआ है. पवन दूसरा लेंगे नहीं. अब 4 गेंदे और 8 रन. गवली सर एक बात तो है कि अगर मिनीश 11 कार्योली ने पवन को आउट किया तो फिर बीआरपीएल करीब हो जाएगा, वरना ये वो खिलाड़ी है जो रुकते से नहीं रुकता है. यस डेफिनेटली, 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. ऐसे ही थोड़ी दिसतात आयटम भारी चल रहा है, दिसतात बैटर भारी भी है वो. नक्कीच, आकाशसाठी विकेटसाठी सुद्धा पुन्हा एकदा तेजस पाटील यांनी अगदी आठवण करून दिलेली आहे की 4 गेंदे 8 रन. आकाश पाटील एवन पवन को खींच के मारा है. ओ हो हो हो, क्या शॉट है, 6 रन.
कि ये खिलाड़ी में कुछ खास है, क्यों? जब मसले बड़े होते हैं वहाँ हम खड़े होते हैं, ये वो खिलाड़ी है। आणि पवनच्या नावावर पुन्हा एकदा तेजस पाटील साहेबांचे 500 रुपये जमा। देखिए गेंद गुम हो गई है, निजामपुरा पुलिस स्टेशन में इस गेंद की FIR लिखाना होगी, इतना दूर दे मारा है। यस, आपण यांना पाहिलत का? 3 गेंदे 2 रन, व्हाट अ प्लेयर इज। ये देखिए कितना कॉन्फिडेंस है उनके चेहरे पे, ने स्माइल चेहऱ्यावर नेहमी स्माइल असतो, स्माइल मॅन। पसीने से तर बता रहे हैं और दर्शक भी पसीने से तर बता रहे हैं। तीन चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता, लेकिन ये जो इक्वेशन है ना ये थोड़ी घातक रही है, क्योंकि बैट्समैन का जहन नहीं काम करता, बड़ा शॉट खेलूं छोटा खेलूं सिंगल लूं डबल लूं, लेकिन पवन है सेमीफाइनल के हीरो, जिन्होंने गोल्डन 6 लगा के मैच जिताया था, आप उनके सामने इस वक्त एवन पवन डट के खड़े हैं। 3 गेंदे 2 रन, सुजीत पाटिल और विवेक पाटिल टीम खांडवाल NK खांडवाल BRPL से 2 रन दूर। आकाश पवन को बढ़िया वापसी, बाल बाल बच गए, ये फाइनल भी करवट बदल रहा है। ये देखिए क्या इनकटर थी, जस्ट मिसिंग दी स्टंप्स, कमाल का मुकाबला। 2 गेंदे 2 रन, चेसिंग कंपलसरी है ना फाइनल में? यस, ये प्लस पॉइंट है मिनीश 11 के लिए। वाकई में मिनीश 11 ने बहुत फाइट बैक किया है। BRPL हवा में स्ट्रोक है, अंदर कोई नहीं जाएगा। ओ BRPL की चैंपियन टीम NK खांडवा। सुजीत पाटिल, विवेक पाटिल एंड ऑल टीम, आइए यहाँ से लेकर अंपायर के सत्कार, कमेंटेटर सत्कार और पूरा प्राइज डिस्ट्रीब्यूशन हम सुनते हैं मांजरेकर सर की आवाज़ में। थैंक यू संदेश वकारे एंड मनोज ठाकरे, कपिल पाटिल एंड ऑल टीम, थैंक यू संदेश पाटिल एंड अल्सो शुभा धुमाल। चलते हैं मांजरेकर सर के पास। नक्कीच, माजी सरपंच देवराज नाईक यांनी सुद्धा भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत, ऑल द बेस्ट। यानंतर मी सुभाषजी धुमाळ सर, मिस्टर संगणक सुभाष धुमाळ, यापुढील संपूर्ण सूत्रसंचालन तुम्हाला करायचंय, आणि DJ मास्टर इस बेहतरीन नजारे के लिए एक बार धून बजाएं, सगळ्यांना नाचायचं आहे।